तर मित्रांनो, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमुळे बारामती चर्चा ही देशभरात झाली, कारण पहिल्यांदाच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष बारामतीमध्ये पाहायला मिळाला, ज्यात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली होती. पण सुनेत्रा पवारांचा इथे पराभव झाला. लाखोहून अधिक मताधिक्य घेत सुप्रिया सुळे विजयी झाले होते. पण अशात पुन्हा एकदा आता विधानसभेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो अशीच माहिती समोर येते. मग अजित पवारांविरुद्ध कोण उभं राहतंय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला होता. ज्यामुळेच लोकसभा निवडणुकीत बारामती चर्चा ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात झाली. तर मग बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्यही मिळालं, ज्यात अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुद्धा सुप्रिया सुळे यांना 47,000 अधिकचे मताधिक्य हे मिळालेले. त्यामुळे हा निकाल पाहिला तर अजित पवारांसाठी धक्कादायक ठरला. पण मग अशात आता लोकसभेनंतरून विधानसभेमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का, आणि यामध्ये अजित पवारांविरुद्ध कोण लढणार, आता आपण ह्याबद्दल बोललो. तर खरं तर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरून अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात झोकून घेतले. तर युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चासुद्धा सुरू झाली होती. पण त्यावर युगेंद्र पवारांनी उत्तर देणं हे टाळलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतरून आता विधानसभेची निवडणुकीची वेध ही लागली असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागलेली. खरं तर बारामतीतील काही कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतली. तर तुम्हाला सगळ्यांची विनंती, येते आमदारकीला युगेंद्रदादांना संधी मिळावी. युगेंद्रदादांमुळे आमची हिंमत झाली. दादांनी शब्द दिला होता, मी आहे तुम्ही लढा, युगेंद्रदादांशिवाय दुसरा उमेदवार कुणीच नाही आहे, दादांनाच उमेदवारी मिळावी एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही फक्त युगेंद्रदादांना ताकद द्या, आमचं दादांवर लक्ष आहे, तुम्ही लक्ष ठेवा, कारण आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी भूमिका शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी मांडली. तथापि यावर आत्ता चर्चा करू नका असं शरद पवार हे म्हणाले ते. परंतु अशात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी होती, ज्यात शरद पवारांकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांना तिकीट देण्यात आले. तर मग पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक पाहायला मिळू शकते. अशात तुम्हाला काय वाटते, पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळू शकते का, ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 6 नेत्यांना मंत्रिपद दिले गेलेले. मग यात कोणाकोणा समावेश आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.